नमस्कार योकार, गोवा टुडे सुयश गावणेकार. वन नेशन वन इलेक्शन उठसूट वेचणुको पुरो करा. दिल्लीचं पॉवर मॉडेल गोयकाराच्या घरा घरा. कोळशाच्या सेस डिमांडाच्या कोर्टात बारा. मुख्यमंत्री म्हणटा धाडस केलें ताची तुस्त करा. पार्टी अध्यक्ष म्हणटा दुबाव असा मुख्यमंत्र्याक धरा. लग्नाचं सिजन अनलॉक, आता नवरे व्हंकलो घरा. सविस्तर खबर आदी हेडलायन्स. एमपीटी वेल्या कोळशाचे प्रदूषण तपासपाचो उपद्व्याप. मुख्यमंत्री म्हणटा प्रदूषण झाल्यावर कोळसो उणे करपाचेर विचार. प्रदेश अध्यक्ष म्हणटा दुबाव असल्यावर सीएमाक मेळा. पॉवर डिबेटीन आपवाले चार्ज. दिल्लीचं पॉवर मॉडेल घेऊन गोयभर वीज आंदोलन. सरकारचं कारभार एक्सपोज करूक 200 बसका. मुख्यमंत्री म्हणटा गोयात चलपाचे ना. दरेक राज्यात दर वर्ष कसल्यो ना कसल्यो वेचणुको. पैसो शक्त वेळ खर्ची कामं हुमकळटा. संविधान दिसा प्रधानमंत्र्याचो सभापतींक वन नेशन वन इलेक्शनाचो संदेश. 156 कोटीचे कोल सेस डिमांड नोटिशी आड. JSW हायकोर्टांत नोटिशीक स्टे. 20 वर्सां आदल्या कायद्याक आव्हान. मुख्यमंत्री म्हणटा नोटीस धाडपाचे सरकाराचे धाडस. मोल्या अभयारण्यात सायलाचे झाडांची कत्तल करपी एकल्याक रानखात्यान धरलो. 4 लाखांचे लाकूड जप्त. साथीदारांचो सोद. मोठ्या रॅकेटाचो दुबाव. संसारीक नामनेचो खडेकाट फुटबॉलर दियागो मारादोना गेलो. 60 वर्सांचे काळजाच्या आताकान राती मरण. मान फुटबॉलराक संसारभरांतल्यान आर्गा. आणि लग्नाचं सीझन सुरू. व्हकल तुळस नोटून तयार. कृष्ण नवरो जिण्याचं धेडो. चीच उशिकाणो आणि पावसाची लग्नाक हजेरी. गोविंदाच्या गजरात तुळशीचे लग्न. एमपीटीतल्या कोळशाचे प्रदूषण कितले जाता ते तपासूक प्रदूषण नियंत्रण मंडळाक सांगला म्हणून मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयला. रिपोर्ट आयलो काय कितें करपाचे. कोळसो 50% उणे करपाचो काय कितें ते पळोवचे पडटले. कोळसो पुराय बंद करतले जाल्यार वेगळ्या उपायाचेरय खंय विचार चालला. बीजेपीचो प्रदेश अध्यक्ष म्हणटा दुबाव आशिल्ल्या आमदारांनी मुख्यमंत्र्याक मेळूं येता. डिटेल्स घेतला बट कोळशाचेर सगळे डिटेल्स झाल्या उपरांत ऑलरेडी गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाक इन्स्ट्रक्शन्स दिला की त्यांच्यानी एकदा रिव्हिजीट करच्यो. जे आम्ही त्यांना परमिशन्स दिल्या. सो लेट अस डू द रिव्हिजीट फर्स्ट. म्हणजे त्यांना परमिशन दिली रिव्हिजीट करून तांचे त्यांना एक रिपोर्ट सबमिट कर म्हटला. हाव मच द पोल्युशन इज हॅपनिंग थ्रू दीस कोल ॲट प्रेझंट कॅपेसिटी असलेलो. आणि झालं जाल्यार हांवें जसे म्हटलं की तो 50% सध्याच्या घडीक आम्ही रिड्यूस करतले. आणि त्याच्या उपरांत अदर कॉमोडिटीज ज्यो आसा त्या पोर्टा वयल्यान इधर इम्पोर्ट अदरवायज द एक्सपोर्ट ह्या पद्धतीन जर झालें जाल्यार आमकां कोल कंप्लीट बंद करपा खातीर वेगळे प्रोविजन किदें हाचो विचार सुरू केला. आय एम वेटिंग फॉर द पोल्युशन कंट्रोल बोर्ड रिपोर्ट. रिपोर्टान पोल्युशन लेवल सोदून काढतले फक्त. आणि 50% म्हणता ते केन्ना सेन्स स्टार्ट करता 50%? ऑफकोर्स इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड वेन दे आर गिविंग द परमिशन फॉर द MPT. इट इज अन दे कॅन डिसाईड म्हणजे हाव मच पोल्युशन इज हॅपनिंग. आणि ते जर त्यांच्यानी ठरवले तर त्यांच्यानी जर रिपोर्टात दिले म्हणजे कारण तेच परमिशन देतात त्यांच्याच रिपोर्टातल्यान त्यांच्यानी पोल्युशन लेवल जी असा पण नी ही कितली असा ही सांगपाचे. एक त्याला रिपोर्ट करपाकूय थोडा टाइम लागतलो. तो रिपोर्ट आयल्या उपरांत आणि वी कॅन आम्ही जसे म्हटलं की 50% रिड्यूस जो असा वो 50% रिड्यूस करपाक शकता बाय टेकिंग कॉन्फिडन्स इन टू द MPT वील डू दॅट. गोयात कोळसो नाकाच. गरज पडल्यावर MPT वेलो कोळसोच बंद करून लोकांक घेऊन फुडे सरतलो म्हण आमदार चर्चिल फुडे सरला. आणि गोरज पडल्या तुम्हाला सांगता जर तर MPT जर जबरदस्ती केली आणि कोणी केली हांव लोकांक येऊन MPT बंद करू. आम्ही लोक तो ट्रास म्हणून सोडया. कित्याक जो कोल येतो सगळा दोयऱ्यांतला येतो. तो दोयऱ्यांतला येतो कोल आम्ही बंद करपा पडलो. आमकां आमगेले हे ट्युरिजम पळय हब आहा. आज संवसार जाणां जर तरी कोल तरी गेले जाल्यार ट्युरिजम बंद जातले. आणि ट्युरिजमाचे पळय इतले एम्प्लॉयमेंट आहा
सत्ताधारी आमदारांनी जबाबदारीने वागचे, उदरगत प्रकल्पांक आडखळ करप चुकीचे म्हण प्रदेशाध्यक्षाची शिटकावणी, दुबाव असल्यार खंय मुख्यमंत्र्याक मेळचे? लॉ अँड ऑर्डर हातीन घेऊन अधिकार कोणाक दिवना ह्या मताचो हांव आसा. ज्याका जे दिसता त्याने, कारण तुका ऑथॉरिटी असा, मुख्यमंत्री असा, त्याच्याकडे वचून उलोवपाक अधिकार असा. त्यामुळे आपण उगीच वचून पब्लिकली वचून थंय लॉ अँड ऑर्डर हातीन घेवप हे चुकीचे जाता. आणि मागीर थंय आपल्याक कोणे आडायलो त्याने पोल्युशन केअर करना हे म्हणपाक येवजना. म्हाका डेफिनेटली दिसता इट इज रॉंग. कोलाचे जे एस डब्ल्यू असत, अदानी असत, हांकां परमिशन दिल्ले कोणे दिल्ले असा? काँग्रेस पार्टीन दिल्ले असा. त्यांच्यानी एक्सेप्ट केले असा की त्यांच्यानी दिल्ले? आज काँग्रेसूच आंदोलन करपाक फुडे वतात आणि त्या आंदोलनात जणू किती हाडून आपण हाडल्यानंतर तो आता गव्हर्नमेंट हे कंटिन्यू प्रोसेस असता. त्यामुळे ते चालू त्याने हाडलो आता बंद केलो असं जायना. तो त्याका लागून तो बंद करपाक थोडा वेळ जाय आणि त्याका लागून मुख्यमंत्र्यांनी जे काल सांगितले असा त्याच्या त्यांच्यानी विश्वास दौरचो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. वीज मंत्र्याबरोबर पॉवर डिबेटीन चार जे झाले आपवाले आता वीज आंदोलन करतले. घराघरांनी वचून दिल्ली आणि गोयच्या लायटीच्या बिलांचा फरक सांगतले. दिल्लीचं पॉवर मॉडेल खं गोयक सहज परवडपाचं. आपवाले बारीक सारीक 200 सभा घेऊन बीजेपी सरकारचा कारभार खं एक्सपोज करपाचे असतात. मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीचा कारभार गोयात चलपाचो ना. काल जो वाल्मिकी गेल्लो तो आम आदमीचा कार्यकर्ता म्हणून, एक साधारण गोयकार आम आदमी पार्टी एक वीज आंदोलन म्हणून सुरू करतले. हातून आम्ही प्रत्येक घरात आम्ही त्यांना बिल दाखवले, तुमका किद्या घेऊन जाय बिल लायटीचे. गोयभर 200 सभा घेतले, कॉर्नर मिटींग घेतले, लोकांना दाखवून दिले अरविंद केजरीवाल सरकार व साधारण मनशा खातीर वावरता सरकार. आम्ही आपली पक्ष आम्ही एक रेफरेंडम चालू करतो. जे आम्ही कॉर्नर मिटींग घेतले थे आमचे वोटिंग जातले रेफरेंडम खातीर, तुमका लायटीचे बिल कमी येऊन जाय का नका. वीज आंदोलन खातीर आम्ही एक SMS जनरेट करतले, ताजेर फुडें क्वेश्चन आसतलो. हांव तुमकां एक नंबर दिता, एक मिस कॉल नंबर आसतलो तुमकां SMS येतली. हो नंबर आसतलो 7504750475. हे आमी गोंयचे मुद्दे मांडत येतले. जो रेफरेंडमचो निकाल येतलो, जे सिग्नेटरी आमचो निकाल सगळो येतो, तो आमी CMA फुडें व्हरतले, ताका दाखयतले गोंयकारांक हे जाय लायटीचे बील माफ जाय 200 युनिट पर्यंत. विजेचो विषय घेऊन कोण पावरान येवचो ना. आम्ही पावरान असा आणि पावरान रावतले. दिल्ली परस गोय सरकार लोकांक खूप स्किमी दिता म्हण मुख्यमंत्री म्हणता. लाईट फुकट डे म्हणून जी पार्टी केन्नाच हांगा पावरान येवची ना तेंका सांगपाक खूप सोपे. दुसऱ्यो पॉलिटिकल पार्टी सांगच्यो ना, आमची पॉलिटिकल पार्टी सांगच्यो ना लाईट फुकट डे म्हणून, कारण आम्ही पावरान असा, फुडें आम्ही पावरान रावतले. बट ऑफकोर्स म्हणजे वी आर ऑल्सो गिवींग द सबसिडायज रेट फॉर द इलेक्ट्रिसिटी. ॲट प्रेझेंट हांव रिपीट करता, म्हणजे ज्या पद्धतीत आम्ही सबसिडायज रेटीन पॉवर दिता दिल्लीन, फक्त थोडेसे भासयतात आम्ही कमी रेटीन दिता म्हणून, तितक्या कमी रेटीत ते दिना. की कंपॅरिझन विथ अवर सोशल सेक्टर स्कीम इट इज अ मच मच हायर दॅन दिल्ली सिनियर सिटीजन्स. इट इज अप्रॉक्सिमेटली फॉर द 2 lakh पीपल वी आर गिविंग द 2000 रुपीज फॉर द एव्हरी मंथ, फॉर द 1500 फॉर द ग्रह आधार, फॉर द फॉर मॅक्झिमम अप टू द 1.5 lakh ऑफ द गृहिणी विच बी इन्कम लिमिट इज बिलो 3 lakh रुपीज वी आर गिविंग 1500. For 150,000 women, again we are giving the Ladli Lakshmi. Besides this, there is an agriculture scheme is there, there is an veterinary scheme is there in every department. Even though for the horticulture department, we are giving the vegetable in subsidized rate. For that, we are spending the more than 20 crores. Okay? On an average, there are many cards. Pratyek सरकाराकडल्यान सबसिडीच्या माध्यमातल्यान वचपी अमाऊंट हे अप्रॉक्सिमेटली 5000 रुपया पर्यंत म्हाका दिसता. त्याच्या भायर आमची DDSSY स्कीम असा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. दरेक राज्यात दर वर्सा कसल्यो ना कसल्यो वेंचणुको. पैसो, शक्त, वेळ, खर्ची कामां हुमकळटा. हे फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचो सभापतींक वन नेशन वन इलेक्शनाचो संदेश. गुजराताच्या केवडियात सभापतींचे परिषदेंत प्रधानमंत्री उलयले. ब्रेस्तारा देशान संविधान दीस मनयलो. 26 नोव्हेंबर 1949 भारतान संविधान मानून घेतिल्ले. संविधान प्रस्तावना वाचनाच्यो कार्यावळी झाल्यो. वन नेशन वन इलेक्शन सिर्फ एक चर्चा का विषय नहीं है, ये भारत की जरूरत है. हर कुछ महीने में भारत में कहीं ना कहीं बड़े चुनाव हो रहे होते, इससे विकास के कार्यों पर जो प्रभाव पड़ता है उसे आप सब भली भांति जानते हैं. ऐसे में वन नेशन वन इलेक्शन पर गहन अध्ययन और मंथन आवश्यक है, और इसमें पीठासीन अधिकारी
काफी मार्गदर्शन कर सकते हैं। इसके साथ ही लोकसभा हो, विधानसभा हो या पंचायत चुनाव हो, इनके लिए एक ही वोटर लिस्ट काम में आए, इसके लिए हमें सबसे पहले रास्ता बनाना होगा। हम भारत के लोग, हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न, एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथ निरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में एतद् द्वारा इस संविधान को अंगीकृत, अधिनियमित और आत्मार्पित करते हैं और आत्मार्पित करते हैं। मोले अभयारण्यात सायलांची कत्तल करपी काले कामदारच्या इनास मास्कारेनास म्हणटा ताका राना खात्यान धरलो। ताच्या घराकडच्यान 4.25 क्युबिक मीटर सुमार 4.1 लाखांचे सायलांचे लाकूडूय जप्त केलां। मोले अभयारण्यात सायल मारल्यात म्हूण 20 नोव्हेंबराक खात्याक म्हायती मेळिल्ली। 24 नोव्हेंबराक इनासाक धरलो, बाकीच्यांक सोदतात मोठ्या रॅकेटाचो दुबाव। आनी ती इन्क्वायरी जातकूच फुडें आतां कितके आनी खंय कितें आसा जाल्यार सदप चालू आसा, आनी खंय झाडां फेलींग केल्या जाल्यार। हे काल्या राउंडाक आमच्या भगवान महावीर वायल्ड लायफ सेंच्युरीन भितर थोडे कटींग जाला। भितर 4.25 क्युबिक मीटर लाकूड आसा सद्या, आमी सीज केला ते आनी दोन कडेन मेळ्ळा ते। कितले आतां कॉस्ट ताची अराउंड? कॉस्ट गोवर्मेंट रेटी प्रमाणे एक अप टू 4 लॅक्स जावंक जाय। ते आतां इस्टाब्लीश करतले इन्क्वायरी करून। 20 डिसेंबराक आमी अशेंच धरलेले लाकूड आनी ते लाकूड आमचे कडेन हांगा स्टॅक केल्ले आसा, तितून आमकां मनीस कोण मेळोंक नासलेलो, स्टॅक करून रानान दवरलेले व्हरपाचे हितून आसलेले आनी रोखडेच मागीर तुमी न्यूज हाडली तेजेर। पूण तेज्या पयलीं आमकां लाकूड ते सगळे मेळयले, जप्त केल्ले। वायल्ड लायफ सेंच्युरी मोले आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटान इलिगल झाडां कत्तल म्हणल्यार सायलो जे झाडां खातीर कत्तल करून पळोवपी एका मनशाक धरला। तशेंच 4.25 क्युबिक मीटर सायल आहा तो ताब्यान घेतलेलो आसा, जो जो 4 लाख तेजी वेल्यू आसा। आनी सद्या ते ह्या सस्पेक्टाक घेवन आनी शोद तेंचो चालू आसा की फाटल्या दिसांनी आमी ही न्यूज केल्ली की अशेंच इलिगल कत्तल जाता म्हणून सायलांचे, तेजेर म्हाका दिसता खंय तरी फॉरेस्टान चवकशी करून हेज्या फाटल्यान मोठे रॅकेट आहा अशें दिसता आनी त्या प्रमाणे हेजी फुडें चवकशी फॉरेस्ट डिपार्टमेंट करता। मोलेच्यान प्रोडंडा खातीर विवेक प्रभू। सरकाराचे 156 कोटीचे कोल सेस डिमांड रिकवरी नोटिशी आड JSW हायकोर्टांत, कोर्टाची नोटिशी स्टे। डिफॉल्टर जिंदालाक तात्पुरती थाकाय, हायकोर्टान प्रकरण निर्णायक सुनावणेक फुडल्या म्हयन्यात धुकल्ला। JSW 20 वर्सां आदल्या गोंय ग्रामीण उदरगत वॅलफेअर सेस कायद्याकूच आव्हान। मुख्यमंत्री म्हणटा जिंदालाक नोटीस धाडपाचे धाडस करपी ताचे सरकार पयले। 2014 सरकारान रुरल डेवलपमेंट सेज लायलो आनी तो थोड्यांनी भरलो आनी मेजर कंपनी लायक JSW तेंच्यांनी भरलोच ना। आनी आतां जेन्ना तेंकां डिमांड नोटीसीस काडल्यो त्यो तेंच्यांनी हायकोर्टान चॅलेंज केला, हेजेर कशें कितें पळयता? हो इशू हेज्या पयलीं केन्नाच कोणी घेवंक नाशिल्लो। द फस्ट टायम हांवें इशू घेतलो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक, तेंकां सेस भरचो हाज्या खातीर तेंकां डिमांड नोटीसूय काडपाक लागलो। एप्रॉक्सिमेटली 215 करोड्स ऑफ रुपीज सुमार तेंच्यांनी सेस जो हो दिवपाक जाय। हांवें इन्क्वायरी केल्या उपरांत की तांच्या सायडींतल्यान म्हणण्या द कोल वीच इज ट्रान्सपोर्टींग थ्रू रोड डॅट ओनली वी वॉन्ट टू पे द सेस, नॉट थ्रू द बाय रेल, बिकॉज बाय रेल दे आर सेईंग डॅट वी आर पेईंग द CGST। बट स्टील म्हणजे वी आर आमचें म्हणणें आसा की अकॉर्डींग टू द गोवा एक्ट दे वॉन्ट्स टू पे, बट ह्या मॅटराचेर दे हॅव गॉन इन टू द कोर्ट। एट प्रेझंट मॅटर डिस्प्युटेड इन द कोर्ट, बट वी हॅव इश्यूज द शो कॉज नोटीस फॉर बोथ द पार्टीज। घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, रोखडेच परत मिळूया। ममीज गोवा हेल्पिंग हँडाचो कोळशा आड आवाज काडटल्यांक तेको। गोंय राखूक आमी सदांच फुडें आसतले म्हूण रुदोल्फ फेर्नांडीस उलयला। गोंयाक बांदपा सारके प्रकल्प हाडचे परस ट्युरिजमाचे बरे प्रकल्प हाडचे म्हूण सरकाराक सल्लो।
कोळशाक लागून निसर्गान भरिल्लें गोंय खंय काबार जातलें, सैम राखूंक खंय ममीज गोवा हेल्पींग हँड फुडें आसतलें. आतां रिपोर्ट तेंचो म्हणटा की 5 किलोमिटर जो दुसरो ट्रॅव्हल जाता म्हणून खूंय उरला गोंया आमचे. गोंयचें जातलें कितें? आमचे गोंयचे फुडले पिळगेन आमी गोंया सोडून पळोवचें पडटलें. पयली परिस्थिती आमच्या गोंयचेर येवंक जाता. ताका लागून आमी कशेय भाशेन हे झगडोन हे भायर उडोवंक जाय. आनी जे जे इशू जे गोंयान व्हडले मेगा प्रोजेक्ट जे गोवमेंटान हाडल्या, जे आमच्या लोकांचे इगेन्स्ट आहा, एगेन्स्ट द विशीज ऑफ द पिपल, ते आमी लोकांच्या मदीं आसतले. एटलिस्ट तुमी कितें ट्युरिजम रिलेटेड प्रोजेक्ट हाडा. म्हाजोले जे कोलाचे वल्ले हाडप इतले वायट जे आमचे जे येतले, हे कशे भाशेन हे पयस जावंक जाय. आयज लोक उठले हेका लागून ते फकत तीग जावन चोग जावनाक लागून हे सगळे हिंगा हाडटा. आनी हिंगा डाम करून मागीर कोणाक मार बसतलो ते गोंयकारांक, आनी कोणाक मार बसना तो. And the marina projects, and we will come forward to oppose any projects that are not in the interest of the people of Goa, that they have determined which are not in their interest. Amche naam Goa helping hand, ami helping hand, amcho goicho ekvat goicho avaz inga ami amcho helping hand kela. सत्तरींत शाळा बुद्रुकच्या लोकांक 10 वर्सां जाली नळाक खोदूळ उदक. गांवांत बोरवॅलीच्या उदकाची वेवस्था केल्या, नळ सुरू केलो काय वरभर खोदूळ उदक. बरें उदक येता म्हणसर नळ बंद. PWD'न पिवपाच्या उदकाक वेगळी टँकर वेवस्था केल्या. हेर गजालींक नळाचें उदक, खोदूळ उदक भायर ओडून लोकांनी उदकाची फुकटची बिलां मात भरपाची. आमकां 10 वर्सां तरी आतां उदीक खोदूळ येता सामकें. तीस म्हटल्यार तेंच्यानी 2 टाके हाडून बसयल्ले थंय आमकां. त्या टाक्याचे तेंच्यानी आमकां 1 म्हयनो उदीक सोडलें. आनी तेज्या उपरांत तेणी आमकां टँकर धाडटा. आतां सदांच टँकर येता, पयऱ्यान एकदां ते टँकराचे उदक तुमकां पावता. तें आमकां पावता, पिवपाक आमी घेता सगळें, आनी न्हांवपाक बी हे यूज करता. म्हटल्यार आतां तें उदीक आमकां सामकेंच खोदूळ येता. ऑपरेटराक खबर आहा, पूण ऑपरेटर जाग्यारच नासता. तो उदीक आठांक येता आमकां, आनी ऑपरेटर 10 येता. आनी 8च्या पयलीं तें उदीक खोदुळेन वयता. तेज्या उपरांत तुवें उदीक पळयता आनी आमकां म्हणटा उदीक तुमचें निवळ आहा. पूण हे 2 वर्सां तर उदक सारकें पावच ना. कितें म्हणून करपाचें? उदक न्हंयचें उदक घेवन पिवचें पडटा. कनेक्शन सगळ्याच्या कनेक्शन सगळ्याच्या घरांनी आसा. सगळ्याच्या घरांनी येता. प्रत्येक घराक 1 वर उदक खोदुळूच येता. ते वेस्ट वयता न्ही, पयशे वेस्ट. ते कितें झाड रोयना न्ही कोण. लागून तेंच्यांनी हें करूंक जाय, तेंच्यांनी स्टेप घेवंक जाय न्हू. तेंच्यांनी चिंतूंक जाय, येवन सर्वे करूंक जाय, पळोवंक जाय. तेन्ना 3-4 वर्सां पयलीं प्रॉब्लम जालो, तेंच्यांनी येवन पळयलें. तेजे उपरांत मागीर कोण वासपूस घेयना जालो. तें उदक तुमच्या शेळपे गांवा पुरती येता काय आनी खंयच्या गांवांत वयता? नानेली वयता. हे 2 गांवांक वयता. आज फाल्यां तुळशीचें लग्न. लग्नाचो सिजन आतां सुरू. वखल तुळस नटून तयार. कृष्ण नवरो, जिण्याचो धेडो, चीज उशिकाणो आनी पावसाची लग्नाक हजेरी. जोडवी पेटोवन गोविंदाच्या गजरांत तुळशीचें लग्न. बाशींग बांदून सव्यार चडूंक तयार जाल्ल्या न्हवऱ्या व्हंकलांक लग्नाचो बावटो. लग्नाचो सिजन अनलॉक. गोंयकारांचें तुळशी लग्न. बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं सेवरम् लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम् ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम् मंगलम् शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावक
दोन वर्सां फाटी आयिल्ल्या हुंवारांत काबार जाल्ल्या मोले जंगलाच्या वाठाराची पुनर्वसणूक करून राना खातें बायोडायवर्सिटी पार्क करता. एनडीएचे पार्टनर आनी बीजेपीक इशू बेज्ड तेको दितल्यांक पातयेव कशें काय म्हूण काँग्रेसीच्या आग्नेलाचो गोवा फॉरवर्ड आनी एनसीपीचेर फार. प्रदेश काँग्रेसीची सर्गेस्त फुडारी अहमद पटेल आनी तरुण गोगोयक आर्गां. गोंयभरच्यो एक एक खबरो. फॉरेस्ट डिपार्टमेंटान हे पार्क तयार केल्ले आसा. विविध तरेचे प्लांटेशन हांगा पळोवंक मेळटा, खास करून वखदाची झाडां खुबशीं पळोवंक मेळटा. आनी ह्या पार्काक फुडले वर्सा 2021 ते रावपा खातीर सोय करतले. हेजो आमकां वेवसाय मेळटलो, आमच्या लोकांक काम मेळटलें, आपलो वेवसाय करूंक मेळटलो, हांगा कॅन्टीन चलोवंक मेळटलें. हांगा हँडीक्राफ्टा मार्फत जी आमी गांवांत जें जें तयार जाता तें हांगसर विकोंक हाडूंक मेळटलें. आतां फुडें डिसेंबर साकून वॉटरफॉलाक एपाची सिस्टम जाल्ली आसा, क्यू सिस्टम नासतली. एपा प्रमाणेच तांचो नंबर लागतलो. हांगसर तांबडी सुल्लाय आसा. ट्युरिजम वेवसायाक आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान आमकां तेका प्रोत्साहन दिल्लें आसा. नोव्हेंबराच्या लास्ट विकाक मुख्यमंत्र्याचे हस्ते हेचें उक्तावण जातलें. सो मोल्लेम यहां दूधसागर वॉल्स है, मोल्लेम नेशनल पार्क है, सेंचुरी में लोग काफी लोग आते हैं. वो हम मद्देनजर रख के ये साइट को हमने चुना है. एक दो तीन साल पहले एक यहां एक तूफान भी हुआ था, काफी पेड़ वगैरह गिर के थोड़ा बैरन लैंड जैसे हुआ था. तो उसको भी हमने यूज करके उसको नेचुरली रख के यहाँ का एक सौंदर्य को रख के हमने इसको डेवलप किया है. यहाँ लोगों को आने वाले लोगों के लिए, बच्चों के लिए, उनके लिए क्या क्या चाहिए खेलने के लिए वो भी हमने रखेंगे. ये बर्ड वॉचिंग का हमने फैसिलिटी देंगे. बटरफ्लाई कंजर्वेटरी यहाँ एक बनाया है, नेचुरली रखा है. सून आफ्टर द इलेक्शन चर्चिल अलेमाओ अलोंग विद लुइजन फालेरो वाज एट माय फ्लैट इन बेंजिम टू फॉर्म द गवर्नमेंट. रोहन कोंडे हैज कम एंड मेट अस इन माय फ्लैट. आई हैव गॉन टू द साउथ एंड ब्रॉट वन इंडिपेंडेंट एमएलए. दिग्विजय सिंह वाज डीलिंग विद विजय सरदेसाई एंड अदर्स. वी वर ट्राइंग टू फॉर्म द गवर्नमेंट एंड लुइजन हैज डन हिज बेस्ट टू ट्राई एंड गेट एवरीबॉडी टुगेदर. टू डेज बिफोर माय इलेक्शन and it is on record, I said that Goa Forward Party is going to go with BJP because in Saligaon, Michael Lobo was supporting Jayesh Salgaonkar. In Sholim, Michael Lobo was supporting Paliyankar. Including money, he was spending money also for these candidates. You ask Dilip Parulekar, you ask Dayanand Mandrekar. Obviously, there was a deal before the election itself that this Goa Forward will go with BJP. So it is not right that Congress didn't do efforts. It is a fact that Goa Forward ditched us at the last minute. And even now when they say we want alliance, how do you trust a party who is in the NDA? How do you trust a lone MLA of NCP who says I am giving issue-based support? Still today he is giving issue-based support to the BJP government. Our Ahmed bhai, our Congress is in the minister sambandh. Patli Makrista, Sabar Varsha, the Lok Sabha and the Raj Sabha, the Vangli Ulyak. तरुणजी गोगोय 15 वर्सांक चीफ मिनिस्टर आशिल्लो आसामाचो आनी डीड अ लॉट ऑफ डिवेलपमेंट फॉर द नॉर्थ इस्ट रिजन एन्ड आसाम. दोगांयचे मोडना एक आमकां काँग्रेसान बुकरून देर्स अ बीग वॉयड वीच वील बी डिफिकल्ट टू बी फील. ताणें काँग्रेसा खातीर जायते केलां, हांवें पुरयल्ले आसा. सगळ्या पक्षां कडेन ताचे रिलेशन्स, तेन्नाय कितें इमर्जंसी जाली प्रॉब्लेम सॉल्व करपाक जाय जाल्यार रातचो 12, 1, 2, 3 सुद्दां म्हणजे आमी चीफ मिनिस्टर आसा SEZ-चो इशू घेवन गेल्लो तेन्ना म्हाका याद जाता की म्हाका काँग्रेसच्या अध्यक्षान सांगले ताका मेळा, ताकाय मातसो ब्रीफ कर डिटेल ताकी ताका रातचे 12, 1 म्हाका तो सगळें घेवन यो म्हणपाक. ताच्या सारखे मनशाची आयच्या परिस्थितीत तर चड गरज आशिल्ली. Unflinching loyalty to the leadership and I had commitment to the party was the hallmark of these two great leaders. Very difficult to find such people in the party now. Any our party is at the crossroads. A very crucial time we have lost these great leaders. संवसारीक नामनेचो फुटबॉलर दियागो मारादोना गेलो. 60 वर्सांचेर ताका काळजाच्या आताकान मरण. म्हयनोभर जालो भलायकी इबाडिल्ल्यान ताका हॉस्पिटलांत शिफ्ट केल्लो. तेन्ना ताका ब्रेन क्लॉट जाल्लो, येशस्वी सर्जरी जाल्ली, डिस्चार्जय दिल्लो. राती अकस्मात आताकान गेलो. ह्या म्हान फुटबॉलराक संवसारभरांतल्यान आर्गां. हे बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंट ट्विटर, फेसबूक एप, टाटा स्काय एप, JioTV एप, प्रुडंटाची वेबसायट. 4 चौकांत मास्क घालात, डिस्टन्स राखात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.